जळगाव जामोद परिसरात 8 ते 10 दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे, त्यामुळे रब्बी हंगामातील तूर, हरभरा, मका, गहू, मिरची, कांदा व भाजीपाल्यांवर या वातावरणाचा मोठा परिणाम झाला असून त्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने या पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसणार असल्याने जामोदसह परिसरातील शेतकरी कमालीची चिंतातूर झाल्याचे दिसत आहे। हवामान खात्याने अजूनही 3 ते 4 दिवस ढगाळ वातावरण राहून रिमझिम तुरळकर पाऊस सुद्धा पडणार असल्याचा इशारा दिला होता। जवळपास गेल्या 10 ते 12 दिवसांपासून वातावरणात बदल होऊन सध्या हिवाळ्याचे दिवस असताना ही थंडी अजिबात गायब झाली असून वातावरणात खूपच गरमास उष्णता वाढली असून ढगाळ वातावरण असून सुद्धा थंडी अजिबातच नाही। रब्बी पिकांना थंडीची खूप गरज असतानाही थंडीच नसल्याने रब्बी पिकांची वाढ खुंटून उत्पादनात कमालीची घट येणार असल्याने शेतकरी राजा चांगलाच चिंतेत दिसून येत आहे। जामोदसह परिसरातील असंख्य शेतकऱ्यांनी कमी खर्चात येणाऱ्या सोयाबीन व तूर पिकांची पेरणी यंदा मोठ्या प्रमाणात केली होती। यावर्षी पाऊस चांगला आल्याने तूर पीक हे चांगल्या प्रकारे भरत आहे, त्यामुळे अचानक वातावरणात झालेल्या बदलाचा फटका अळीचा खूपच प्रादुर्भाव झाल्याने याला बसत आहे। याबरोबरच गहू, हरभरा या पिकांची उगवण शक्ती नुकतीच झाली असल्याने यावरही अळींचा प्रादुर्भाव असल्याचे दिसत आहे। यामुळे भरत असलेला तूर या पिकांची फुलांची व गळ व नेमकेच लागत असलेल्या शेंगांच्या दाण्यात अळी घुसली असल्याने कमी खर्चातील शेतकऱ्यांचे या पिकालाही फटका बसणार आहे। हे वातावरण असेच राहिले तर तुरीला नगण्य शेंगा लागतील व सदर पीक हे हातचे जाणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत। खरीपातील पिके संततधार पावसामुळे हातचे गेले तर ते झालेले नुकसान रब्बी या पिकात भरून निघेल असे शेतकऱ्यांना वाटत असतानाच अचानक अशा प्रकारचे वातावरण तयार झाल्याने या पिकांना या वातावरणाचा चांगलाच फटका बसणार असल्याने शेतकरी चांगलाच संकटात सापडून गेला आहे। ढगाळ वातावरणामुळे शेतकरी राजा खूपच हवालदिल झाला असून शेतात नेमके पेरावे तरी काय असा प्रश्न पडल्याने शेतकरी चिंतातूर झालेला आहे। एकीकडे खत, बी बियाणे बरोबरच औषधांचाही खर्च खूप वाढला असल्याने खर्चाच्या हिशोबाने पीक होत नाही, त्यातच शेतकऱ्यांची कोणत्याच मालाला भाव नसतो आणि निसर्गसुद्धा खूपच राहतो, त्यामुळे शेतकऱ्यांना वाढत्या महागाईच्या काळात चांगलीच आर्थिक अडचण सहन करावी लागते। खरीपांच्या पिकांच्या उत्पादनात चांगलीच घट असल्याने आता रब्बी हंगामाचे पीक आपल्याला तारतील या अपेक्षेत शेतकरी दिसत आहे। MCA न्यूज करिता आकाश उमाळे, जामोद।